त्याच्यामुळे एक आपण चंदनाच्या झाडाजवळ सापांचा जास्तीत जास्त आपलं पाहण्याचा प्रसंग आलेला आहे. त्याच्यामुळं हा गैरसमज आपला, चंदनाचं झाड असलं की साप तिथे येतोच, पण तसं काही नाही. तुमचं थंड वातावरण कुठेही राहू द्या, शेतामध्ये साप जर तुमच्या भागात असतील तर तिथं राहणारच. तुम्ही तिथं आंब्याची बाग करा, चिंचाची बाग करा किंवा इतर कोणत्या गोष्टीची बाग करा. त्याच्यानंतर तिसरा विषय, चंदनाच्या झाडांची चोरी होते. या गोष्टीमुळं आपण खूप जण लागवड करण्याचं टाळतो. त्याच्यानंतर आहे, चंदनाच्या झाडांची तोडणी व वाहतूक या शासनाची परवानगी नाही. 2002 पासून शासकीयमध्ये, आपण आता उदाहरणादाखल सांगायचं म्हणजे 2005 पुण्याचं जे एरोडा जेल आहे तिथं तिथल्या जिल्हा प्रशासनाने चंदनाची झाडं लागवड केली त्यांच्या भागामध्ये. वन विभागाची कायदेशीररित्या परवानगी घेऊन, कायदेशीर प्रक्रियेनं झाडं तोडून त्यांनी त्याची विक्री करून उत्पादन घेतलं. आता तांत्रिक कारणं काय नाही, आता लागवड आपण आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जरी पटल्या तर आपण लागवड करणं टाळतो किंवा निर्णय घेतला नाही, त्याच्यासाठी कारण काय की आपल्याला लागवडीविषयी योग्य माहिती नाही. किती अंतरावर लावावं, कशा पद्धतीने लावावं किंवा त्याची काळजी आपण कसं घेतो, त्याचं ड्युरेशन किती आहे, आपण तोडणी कशी करणार किंवा कधी करणार, आपल्याला वाट किती दिवस पाहावी लागते, या सगळ्या गोष्टीच्या बाबून आपण अज्ञान आहोत. कोण म्हणतं 7 गाभा सुरू होतो, कोण म्हणतं 5 गाभा सुरू होतो, कोण म्हणतं 10 झाड तोडता येतं, कोण म्हणते 15. मग ह्या सगळ्या आपल्याला प्रत्येकाकडून वेगळं उत्तर ऐकायला भेटतं आणि चंदनाच्या गाभ्याची किंमतही वेगळी ऐकतो आपण. मग याच्यामुळं गोंधळात पडतो माणूस, आणि ठीक आहे बरं ते एवढं कुठं करण्यापेक्षा न लावलेलं बरं म्हणून बाजूला सरकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, आपल्या आजूबाजूला किंवा माझ्या मित्रांना लावलं तर मी लावेन, माझ्या शेजाऱ्यांना लावलं तर लावेन, किंवा माझ्या गावात कोण लावलं आहे का किंवा कोण लावायला तयार आहे का तर मी लावेन, ह्या सगळ्या गोष्टीमुळेही आपण लागवड टाळतो. आता आमचा भरपूर ठिकाणचा अनुभव आहे की एक शेतकरी इनिशिएटिव्ह घेऊन लागवड करतो आणि दुसऱ्या वर्षी त्याच्या गावात दुसरे 4-5 शेतकरी लावतात, जे की सुरुवातीला लावणूक म्हणत होते त्या शेतकऱ्याला किंवा विरोध करत होते, झाडं चोरीला होते कशाला लावलं. पण प्रत्येकाला पैसा हवाय, पण पैसा हा कधीच विना त्रास भेटत नाही. आणि चंदनाचं झाडाचा पैसाही मोठा आहे तर त्रासही आपल्याला सहन करायला, झाडांच्या चोरीपासून संरक्षण करावेच लागेल तरच आपल्याला हा मोठा आकडा भेटणार आहे. नाहीतर आपण सर्वसाधारणरित्या उत्पादकता किती आहे आपली शेतीमधून, 30,000, 40,000, 50,000. खूप व्यवस्थापन करून शेती करत असतं, भाजीपाला करत असला किंवा फळपिकं घेत असलं तर 1,00,000 पुढे जातो, पण सर्वसाधारण तरी आपण 50,000 पुढे आपण कुणीच नाही. मग या कारणामुळं आपण ही शेती करू शकतो. नेक्स्ट, आता चंदनाच्या झाडाच्या जाती वर्गवारी कोणत्या कोणत्या आहेत हे महत्त्वाचं आहे. आता चंदनाची बेसिकरित्या 4 वर्गवारीमध्ये डिवायडेशन केलं जातं. आता हे वर्गवारी आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या. ईस्ट इंडियन सँडलवूड ही एक वर्गवारी आहे, दुसरी आहे ऑस्ट्रेलियन सँडलवूड ह्या वर्गवारी, नंतर हवाईयन सँडलवूड, सँडलवूड ऑफ द पॅसिफिक आयसलँड ही एक सँडलवूडची वर्गवारी आहे. आणि या सगळ्या वर्गवारीमध्ये जवळपास 18 विविध प्रजाती जाती येतात चंदनाच्या. आणि ह्या जातीमध्ये ईस्ट इंडियन सँडलवूडमधली सँटलम आल्बम जी व्हरायटी आहे सगळ्यात जास्त ऑइल कंटेंट असलेली. आपल्या जगामध्ये कुठेही मोठ्या प्रमाणात कमर्शियल प्लांटेशन करायचं असलं तर या व्हरायटीचं प्लांटेशन केलं जातं. इव्हन आता ऑस्ट्रेलियामध्येही याचंच प्लांटेशन आहे, श्रीलंकेमध्ये याचं प्लांटेशन आहे. आपल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण आद्य उत्पादक असलो चंदनाचे, आपल्या भागातून सगळ्यात फायनेस्ट क्वालिटीचं चंदन जात असलं, सध्या जगाला पुरवठा ऑस्ट्रेलिया करतं चंदनाचा सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये. नेक्स्ट स्लाइड, आता आपण चंदनाचं झाड किंवा रोपटं कोणतं लावावं, तर रोपट्याचा भूतकाळ राहतो बियाणं आणि बियाण्याचा भविष्यकाळ राहतो जर ते योग्य असले तर योग्य झाड. म्हणजे आपल्याला चांगलं झाड पाहिजे असेल तर त्याचा भूतकाळही चांगला पाहिजे. या कारणामुळं आपण बियाण्याची निवड करणे, रोपांची निवड करणे ही खूप काळजीपूर्वक आहे. तुम्ही एकदा लागवड केली, तुम्हाला 1 वर्षानंतर कळालं किंवा
एक 6 महिन्यांनी कळालं, 2 वर्षांनी कळालं की आपल्याला हे बियाणं 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या झाडापासून केलेलं होतं किंवा 6 वर्षाच्या झाडापासून होतं आणि त्याच्यामध्ये गाभा तेवढा नव्हता. आपण झाडं उपसून फेकत नाही, म्हणजे एकदा आपण लागवड केली आणि 1-2-3 महिने गेली की आपली ती लागवड 15 वर्षाची झाली. म्हणजे रोपे निवड करण्याची प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. नेक्स्ट स्लाइड. आता बियाणं चंदनाचे चांगले रोप निर्मिती कुठून गोळा करतात? 15-20 वर्ष जुन्या झाडाचं ज्याच्यामध्ये चंदनाचा गाभा चांगल्या प्रतीचा आहे किंवा ज्या चांगलं ऑइल कंटेंट आहे अशा निवडक झाडांचं बियाणं गोळा करून रोपं तयार केली जातात. आता त्याचं डीपल्पिंग, सीड प्रोसेसिंग याचे काही फोटोज आहेत. म्हणजे याची पूर्वप्रक्रिया काय केली जाते चंदनाचं रोप तयार करताना. नेक्स्ट स्लाइड. आता चंदनाची रोपं तयार करण्याच्या 2 पद्धती आहेत. एक तर पिशवीमध्ये रोप तयार करणे आणि दुसरं आहे मॉडर्न टेक्नॉलॉजी रूट ट्रेनरमध्ये रोप तयार करणे. आता रूट ट्रेनरची प्रक्रिया आपल्याला पुढच्या वर्षापासून वापरता येते. आता रूट ट्रेनर आणि पिशवीमध्ये फरक काय आहे? तर पिशवी राहते आपली 1500 cc, म्हणजे सीसी म्हणजे एक व्हॉल्यूम काउंट राहतो, आणि रूट ट्रेनर राहतो 270-300 cc. म्हणजे रूट ट्रेनरमध्ये रूट कॉइलिंग खूप कमी होते. आपलं कोणतंही झाड बघा तुम्ही, जेवढं झाड वय वाढेल किंवा त्याचा वाढीचा वेग असेल त्या प्रमाणामध्ये जर पिशवी लहान असली किंवा हे असलं तर मुळांची कॉइलिंग सुरू होते आणि ती कॉइलिंग आपण झाड लावल्यानंतर ती मोकळी व्हायला वेळ लागतो, तेवढा वेळ झाडं सेट व्हायला लागणार. मग या कारणामुळं आपल्याला चांगले दर्जाचे रोप आपण या कारणास निवडतो. आता रूट ट्रेनरमधली रूट कॉइलिंग होते पिशव्यामध्ये, रूट ट्रेनरमध्ये रूट कॉइलिंग होत नाही. दुसरं टेरिटरी रूट्स पूर राहतात त्याचे, म्हणजे मुळांची संख्या ती कमी राहते. रूट ट्रेनरमध्ये मुळांची संख्या जास्त राहते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे जे इस्टॅब्लिशमेंट रेशो आहे जमिनीमध्ये झाडांच्या जगण्याचा रेशो आणि वाढीचा रेशो, तो रूट ट्रेनरमधल्या झाडांचा सगळ्यात जास्त आहे. नेक्स्ट स्लाइड. आता हा फोटो तुम्ही निरखून बघा. एक आहे फोटो पिशवीमधल्या रोपांचा आणि दुसरा फोटो आहे रूट ट्रेनरमधल्या रोपांचा. समान वय आहे दोन्हीचं. मुळांची संख्या बघितली तर मुळांची संख्या पिशवीतल्या रोपामध्ये कमी आहे आणि रूट ट्रेनरमधल्या रोपामध्ये मुळांची संख्या जास्त आहे. पिशवीमधल्या रोपांची उंची जास्त आहे पण त्याची स्टेम बघा किंवा पानाचा रंग बघा, क्वालिटी, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये रूट ट्रेनरचे रोप सुपीरियर आहेत. म्हणजे आपण रूट ट्रेनरमधलं जवळपास 1 फुटाचंही झाड प्लांटेशनला घेऊ शकतो पण पिशवीमधलं झाड आपल्याला 1.5-1.5 फूटच्या आसपासचं घ्यावं लागतं कारण त्याचा मॉर्टिलिटी रेट जास्त येतो. नेक्स्ट स्लाइड. आता आपण चंदनाच्या रोपांची जी निवड करतो किंवा आपल्या लागवडीसाठी जी चंदनाची रोपं आपण खरेदी करतो त्यावेळेस महत्त्वाच्या गोष्टी काय? मला 15-20 वर्ष जुन्या झाडाच्या बियापासून रोप तयार केलेलं असावं. हा मुद्दा दुर्लक्ष न करण्यासारखा आहे. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा, आपण जेव्हा चंदनाची लागवड करतो तेव्हा 100% रोपं कधीच जगत नाहीत. तुमची 15-20% झाडांची मर होणार, म्हणजे आपण जेवढं प्लांटेशन करतो आपल्याला एक 15-20% प्लांटेशन हे तुम्हाला 3-6 महिन्यानं रिप्लेस करावं लागतं. म्हणजे आपण 250 रोपं जर शेतात लावली तर संपूर्ण 250 रोपं जिवंत राहत नाही, 15-20% झाडांची मर होते. नेक्स्ट स्लाइड. आता लागवडीसाठी जमीन कोणती निवडायची हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कशासाठी आहे, कारण आपण ती जमीन 15 वर्ष गुंतवतोय. आता ते जमीन निवडताना काय काळजी करायची? चंदनाचं झाड जर बघितलं तर सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये, तुम्ही खडकाळ जमीन घ्या, मुरमाड जमीन घ्या, मध्यम प्रतीची घ्या किंवा काळी जमीन घ्या, तुमची हायेस्ट उत्पादन देणारी जमीन घ्या, कसली असू द्या, फक्त पाण्याचा निचरा होणारी जमीन राहावी एवढाच त्याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा. पण आपण निवड करताना कोणती जमीन घ्यायची? आपल्याला जी जमीन सध्याच्या परिस्थितीमध्ये कमी उत्पन्न देते, आता आपल्याकडे 5 एकर, 10 एकर, 2 एकर, 4 एकर जेवढी जमीन आहे त्याच्यापैकी आपण एक क्षेत्र निवडलं की आपल्याला 2 एकर करायचं आहे तर सगळ्यात कमी उत्पन्न देणारं 2 एकरचं क्षेत्र निवडायचं. हे क्षेत्र निवडताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आपल्याला संरक्षणाच्या दृष्टीने लक्ष द्यायलाही कोणतं क्षेत्र चांगलं. आता एखादी जमीन आपली खडकाळ राहते, कमी उत्पन्न देते पण ती गावापासून 5-6 किलोमीटर लांब आहे किंवा आपण तिकडे खूप क्वचित जातो किंवा दुसरे शेतकरी क्वचित जातात तर तिकडचीही आपल्याला निवडणं परवडणार नाही, कारण लक्ष आपल्याला मग चोरी झाडं मोठी झाली की आपल्याला पूर्ण वेळ तिथे द्यावा लागणार. मग हाही गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो जमिनीचं क्षेत्र निश्चित करताना. आणि आपण
लागवड करताना जे व्यवस्थापन करतो किंवा खड्डे कोणते करायचे कसे करायचे हे संपूर्ण व्यवस्थापन जमीन आपण कोणती निवडतो याच्यावर ते अवलंबून राहते. त्याचा असा काही ठोकताळा नाही की बाबा खड्डा एवढा पाहिजे ह्या प्रमाणात पाहिजे. आपला निर्णय खड्डा किती पाहिजे त्याच्यामध्ये काय वापरायचं हे सगळं ठरवतं आपण जमीन कोणती निवडली त्याच्यावरती. नेक्स्ट लाईन. आता आपण लागवड करण्याचा निर्णय घेतला, लागवड करायचं ठरलं तर विंड ब्रेक आपल्याला करणं आवश्यक आहे. आता विंड ब्रेक कशासाठी, जेव्हा आपण चंदन शेती म्हणून चंदनाची निवड केली, आता हे पीक आहे जंगलामधलं किंवा जंगली झाड, तर जंगलामध्ये टेम्परेचर किती राहतं, 30 डिग्री सेल्सिअस 32 डिग्री सेल्सिअस, म्हणजे असं आपल्या शहरात जसं राहतं 40, 50, 42, 43, 38 किंवा 38 एवढं मोठ्या प्रमाणात टेम्परेचर जंगलामध्ये राहत नाही, कारण झाडांची संख्या तिथे जास्त राहते, मधल्या बाजूला टेम्परेचर खूप कमी राहतं. मग ते टेम्परेचर आपल्याला हार्मफुल ठरतं पहिल्या टप्प्यामध्ये, आपले जे झाडांचे वगैरे मर होण्याचं जे प्रमाण राहतं फक्त या टेम्परेचरच्या याच्यामुळं. कारण आपण 30% प्लॉटला आपण कमर्शियली प्लांटेशन करण्यासाठी म्हणून आपण आपल्या शेतामध्ये आणलेलं आहे, जिथं त्याला उन्हाळ्यामध्ये 40 डिग्रीपर्यंत टेम्परेचर सहन करणं लागणार आहे. तर मग ही गोष्ट, आता टेम्परेचर ही जास्त महत्त्वाचा मुद्दा येत नाही, पण आपल्याकडे झाडांची संख्या कमी असल्यामुळे काय, आता तुम्ही उन्हाळ्यात बाहेर फिरता किंवा बाहेरगावी वगैरे कधी गेलं प्रवासात, गाडीवर प्रवास केला किंवा चल प्रवास, सगळ्यात जास्त त्रास कशाचा होतो आपल्याला, टेम्परेचरचा त्रास खूप कमी जाणवतो, पण जे गरम वारा आपल्याला जाणवतं किंवा आपल्या चेहऱ्यावर जे गरम वारा आदळतं त्याचा आपल्याला सगळ्यात जास्त डिहायड्रेशनसाठी त्रास होतो. आणि तोच त्रास, आता प्लांट्स ही लाईव्ह थिंग्स आहेत, त्यांनाही तो त्रास होणार, आपण आपला त्रास सांगू शकतो किंवा त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह मेजेस घेऊ शकतो, पण प्लांट्स ते काही करू शकत नाहीत. त्याच्यामुळं आपल्याला हे विंड ब्रेक करणं आवश्यक आहे. आता विंड ब्रेक आपण करतो कोणत्याला, पश्चिम आणि दक्षिण बाजू जी आपल्या प्लॉटची आहे जिथून आपला विंडचा फ्लो आपल्या भागात जास्त राहतो, त्या बाजूला हे झाडं सरू बांबू हे आपल्याला लावणं आवश्यक आहे. आणि हे विंड ब्रेक, आता दुष्काळ पडला, दुष्काळ पडला की सगळ्यात जास्त गरमी राहते, वारेही वाहतात, आणि दुष्काळ आपल्याला काही सांगून येत नाही. 2-3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये एकदा तरी पडतो, आपलं 12 वर्षाचं पीक आहे, आपल्याला निश्चित माहीत राहणार आहे की बाबा 2 वर्षानंतर दुष्काळ पडणार आहे. आपण हे विंड ब्रेक एका 6 महिन्यात 3 महिन्यात तयार करू शकत नाही, आपल्याला 1-1.5 वर्षाचा कालावधी इथे लागतो हे विंड ब्रेक तयार करण्यासाठी. त्याच्यामुळं आपल्याला ही पूर्वतयारीच करावी लागते. दुष्काळ पडण्याचं आशंका दिसल्यानंतर मी तयार करेन असंही म्हणता येत नाही. नेक्स्ट. आता हे विंड ब्रेक दिसायला कसं राहतं, तर अशा पद्धतीचं ही भिंत तयार होती झाडाची. आता या भिंतीतून जे वारं येईल त्याचं टेम्परेचर ह्या भिंतीच्या अगोदर जे होतं तेवढं राहणार का, किंवा तो वेगही राहणार नाही. मग हा आपल्याला जो हिडन लॉस आहे आपल्या प्लांटेशनमधला. आता तुम्ही कोणतंही पीक घ्या, उन्हाळ्यामध्ये त्याची वाढ खुंटते किंवा त्याची डेव्हलपमेंट खूप कमी होते. आपण खत व्यवस्थापन, आता इव्हन तुमच्याकडे 24 घंटे पाण्याची सुविधा असू द्या, खतांचा पुरवठा भरपूर राहू द्या, तर ही झाडं आपले किंवा कोणतंही पीक वाढत नाही उन्हाळ्यामध्ये. आता याचं कारण काय, फक्त हेच आहे की गरम वारे वाहतात आणि टेम्परेचर जास्त राहतं, म्हणजे त्याच्यासाठी ग्रोथसाठी ॲडवर्स कंडिशन राहते. नेक्स्ट. आता चंदनाचं झाड आपण लावताना इतर झाडं का लावतो, किंवा आपण जे म्हणतो की चंदनाच्या झाडासाठी आपल्याला होस्ट लावावा लागतो किंवा चंदन परावलंबी आहे असाही आपलं हे आहे, पण ते परावलंबी संपूर्णता नाही. काही प्रमाणामध्ये चंदनाचं झाड दुसऱ्या झाडाच्या मुळ्यामधून अन्नद्रव्य शोषण घेतं, पण ते 100% दुसऱ्याच्या झाडामधलं शोषण घेत नाही. किंवा असंही आपल्याला करता येते की बा होस्ट मी लावणारच नाही, एखादा शेतकरी जर म्हणला किंवा त्याला एखाद्याने सांगितलं की बा होस्ट न लावता सध्या शेती करता येते चंदनाची, तर करता येते ते, पण त्याच्यामध्ये खूप अडचणी येणार, आपल्या झाडाची वाढ वेगानं नाही होणार, आपल्याला 15-12 वर्षात जे उत्पन्न येणार आहे त्याच्यासाठी 25-30 वर्ष लागणार. जसं आपण एखाद्या ठिकाणी जायचं असलं तर मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन जे निवडतो ते आपल्याला तिथे किती वेळात पोहोचायचं ह्याच्यावरती डिपेंड राहतं. आपल्याला लवकर पाहिजे असेल तर आपण टॅक्सी करतो, वेळ असेल वॉकेबल डिस्टन्स असेल तर चलत जातो, खूपच दूर आहे तर ट्रेननं जातो, तर तो चॉईस राहतो आपल्याला पोहोचण्याच्या वेळेवरती. आपल्याला निवांत असेल तर बिगर होस्टही आपण चंदनाची लागवड करू शकतो, 25-30 वर्ष वाट पाहावी लागते त्याला. आणि आता ह्या फोटोमध्ये जे तुम्हाला मुळ्याची अटॅचमेंट झालेली दिसते त्याला म्हणतात होस्ट्रिया, आणि हे होस्ट्रिया डेव्हलप झाल्यानंतर चंदनाचं झाड त्या झाडाच्या मुळामधून, म्हणजे जसं आपण ते ब्लड टेस्टिंगसाठी सिरिंज रक्त सिरिंजमध्ये रक्त ओढून घेतो, तसं ते त्याला आवश्यक असलेले अन्नद्रव्य ओढून घेतं आणि त्याची वाढ करतं. आता
चंदनाचं होशचे प्रकार जे आहेत लागवडीच्या ह्याच्यामध्ये ते जवळपास चार विविध प्रकार राहतात. एक आहे पॉट होस्ट. आता तो पॉट होस्ट म्हणजे काय, जेव्हा आपण चंदनाचं रोप घेतो तेव्हा त्याच्या पिशवीमध्ये एक बारीक गवत राहतं त्याला म्हणतात पॉट होस्ट. आता म्हणजे चंदनाचं बी उगवल्यापासून दोन तीन पानावर आलं की आपल्याला त्याला पॉट होस्ट द्यावं लागतं. म्हणजे होस्टची गरज ही चंदनाचं झाड उगवल्यापासून आहे त्याला. मग त्याच्यानंतर येतं जेव्हा आपण त्या आपण घेतलेल्या रोपाला जमिनीमध्ये ट्रान्सप्लांट करतो, त्या ट्रान्सप्लांटेशनच्या वेळेस आपण त्याच्या झाडाच्या जवळ 2 इंचावर 3 इंचावर तूर लावतो. आता तूर लावण्याचं कारण काय, तूर हे बॉटनिकल कॅटेगरीमध्ये ट्री कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जातं. जरी आपण त्याला क्रॉपमध्ये आपल्या ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसमध्ये कन्सिडर करतो पण बॉटनिकल रिजन्समध्ये त्याचं ट्री म्हणजे वृक्ष प्रजातीमध्ये त्याची वर्गवारी आहे. जवळपास तुम्ही तूर 2.5-3 वर्षे 4 वर्षेही घेऊ शकता. मग या कारणामुळे आपण